नमस्कार आईच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आयज आमी तुमचे मुखार घेवन आयल्यात गृहनिर्माण हाचें गोंयांतलें चल्लेलें कार्य. हातूंतल्यान कितें जाता, प्रत्येकाक एक स्वप्न आसता आमचें घर आसचें, पूण तें घर सगळ्यांकूच जाता अशें ना. कांयकूय आर्थीक मदत जाय पडटा, कारण सगळ्यां कडेन जागो आसना किंवां पूण स्वप्न आनी आस ही प्रत्येकाची आसता. अशें एक म्हणटा एक कवीन म्हणून घेतलां की घर असावे घरा सारखे नकोच नुस्त्या भिंती, घर असावे घरा सारखे नकोच नुस्त्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती, तिथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती. अशें हें आमचें स्वप्नांतलें घर प्रत्येकान पळयल्लें आनी प्रत्येकाक जाय आशिल्लें. पूण जेन्ना अशें आमच्या हातींतल्यान घडना, आमचे कडेन शक्य जायना, तेन्ना सरकारान एक येवजण दवरलेली आसा. तांणी गोवा हावजींग बोर्ड ही संस्था स्थापन केली, जाचो कायदो जालो 1968 आनी सुरवात जाली कामाची 1979. तर हें काम कशें चल्लां किंवां आतां पर्यंत थंय कितें जालां हें आमी आयज जाणून घेतलीं. आमचे बरोबर आसात आज मानेस्त आनी गेले 25 वर्सां राजकारणान सक्रीय आशिल्ले बाब सुभाष शिरोडकर. तर तांचे कडल्यान, ते गोवा हावजींग बोर्डांतले चॅरमॅन आसा, तांचे कडल्यान आमी जाणून घेतलीं की हावजींग बोर्ड कितें करता किंवां हाचे फुडें कितें करतले. सुभाष सरांक आमी अशें म्हणूंक शकतात की सरस्वतीचे उपासक आसात, विद्येचे साधक, कारण गेली 25 वर्सां शैक्षणीक क्षेत्रांत तांणी भरपूर काम केल्लें आसा. शिरोडा वाठारांत एक शैक्षणीक संकूल म्हटल्यार आमी शैक्षणीक एड्युकेशनल हब म्हणूंक शकतात, जातूंत शाळा हायर सेकेंड्री त्याच बरोबर इंजिनियरींग कॉलेज रायेश्वर, जाचें नांव सगळ्या गोंयांत नांवाजता, त्याच बरोबर गोंयचे भायले भुरगे थंय शिकपाक येतात. तांचे होमियोपथीक कॉलेजी आसा, त्या कॉलेजीन अशेंच आजूबाजूचे गांव शाहार त्याच बरोबर देशांतले लोक हांगासर शिक्षणा खातीर येतात. सो अशें आनी हल्लींच म्हणजे शैक्षणीक संकुला बरोबर आमची गोंयची संस्कृतीची जपणूक जावची म्हणून तांणी हल्लींच कला संगम बरोबर कला सागर ही संस्था स्थापन केल्ली आसा आनी तेंवूय कार्य तितलेंच जोरान वता. तांची क्रेडिट सोसायटी आसा. अशें हे चारूय बाजून गोंयचे उदरगती खातीर झटणारे आमदार आमचे बरोबर आसात. तांचे कडेन सद्या खातें आसा गोवा हावजींग बोर्डाचें. तुमकां जायते प्रश्न आसतले की आमी कशें एप्रोच करचे की कशें फुडाकार घेवचे, तुमचे प्रश्न आनी आमचे सरांचे जापो. तर आमचे नंबर आसात, ह्या नंबरार तुमी आमकां फोन करात, 2224424. दुसरो नंबर आसा 2225204. तुमचे प्रश्न आनी आमचे सरांच्यो जापो. नमस्कार सर, आयच्या कार्यावळीन तुमकां येवकार. सर, गृहनिर्माण संकूल हे जे आमचे गोंयांत स्थापन जाले किंवां ताच्या अंतर्गत 1979 कार्य सुरू जाले, सो थोडक्यात ताची माहिती दियात. गोवा हावजींग बोर्ड हो विशय जो आसा तो म्हजे प्रती म्हाका दिसता जिवाळ्याचो. नक्कीच सुभाष रोडकर म्हणना फुडें शिक्षणा बाबतींत अत्यंत जिवाळ्याचो विशय. हांव फाटले 48 वर्सां शिक्षणा तुमी ते काम बरोबर आनी तुमी शिक्षण मंत्री जावन आशिल्ले. हल्ली जेन्ना हावजींग बोर्डाची जबाबदारी आयली तेन्ना बारीकसाणी जेन्ना नियाळ घेतलो तेन्ना फाटल्या म्हणजे 1968 हावजींग बोर्डाची वेगळीवेगळी मंडळां जावन गेलीं. त्या सगळ्या मंडळांनी जें कितें काम केलें तें नक्कीच तुस्तान तोखणाय करपा सारकें आसा. एखादी एक दोन अपवाद हांगा थंय सोडले जाल्यार जवळ जवळ 9000 सुमार कुटुंबांक फ्लॅट्स म्हणात किंवां टॅनमेंट्स म्हणात अशें दिल्ले आसात. आनीक प्लॉट्स जे आसा पळय न्ही, म्हणजे हावजींग बोर्डा कडेन स्कीम आसा प्लॉट्सूय दिवचे अशें म्हणून. तर गोंयचे पयले आशिल्ले 11 तालुके हे जवळ जवळ 9 तालुक्यांनी हावजींग बोर्डाचे वसाहती निर्माण जाल्ले आसात. आनी ह्या वसाहतींनी हांवें आतां म्हटलां तशें
साधारणशे 9000 कुटुंबांनी त्याचा फायदा आतापर्यंत घेतलेला असा आता हाऊसिंग बोर्ड जे असा पण नाही म्हणजे आम्ही सुरुवातीकच म्हणपाक जाय की अन्न वस्त्र आणि निवारा ह्यो हर एक व्यक्तीचे गरज असा बेसिक गरजो सामक्यो तातूतले निवाऱ्या संबंधी म्हणजे जबाबदारी आहे त्यामुळे तो विषय सामको आत्मीयतेन हाताळप हे म्हणजे काम जाऊन कर्तव्य जाऊन असा आणि त्यानुसार सांगून दिसता की हातून भितर ई डब्ल्यू एस म्हणून पहिली आशिली स्कीम ज्यातून गरीबातले गरीब मनशाक ताजो फायदो मेळप ताजे पहिली म्हाका एक तुम्ही सांगात नी ध्येय किरें ऑब्जेक्टिव्ह म्हणजे गृहनिर्माण वसाहत किंवा हाऊसिंग बोर्डाचे जशे आतापर्यंत जशे 9000 लोकांक निवारो दिला असा तसे हाजे मुखार प्रत्येक तालुक्यात म्हणजे आमचे 12 तालुके असतात प्रत्येक तालुक्यात गरजवंत जे असतात जे गरीब लोक असतात त्या लोकांक हातून भितर समाविष्ट करून घेवप किंवा त्यांना निवाऱ्याचा आधार दिवप आणि तोय बीन जात तितल्या कमीत कमी रकमेत असूक जाय किंवा त्यांना फॅसिलिटी जसं रावयता आमका एक फोन असा बाप सुशांत शिरोडकर पणजेच्या नुलेका हॅलो हॅलो हा सांगा गुड इव्हनिंग सर हॅलो हा प्रश्न सांगा म्हाका जाणा जावपाक जाय असले हांगा पणजे अराउंड आमच्या हाऊसिंग बोर्डाचे फ्लॅट किंवा शॉप अवेलेबल असा धारबांदोडा 11 तालुक्यातल्या आमचे वसाहती असतात उदाहरणार्थ तिसवाळी तालुक्यात कुरका हंगसर वसाहत असा आणि त्या वसाहतीत प्लॉट्स असतात साधारणशे 20-25 मार प्लॉट्स असतात ज्याचे ऑक्शन जे असा पण त्या ऑक्शन मार्चच्या साधारणशे 15-20 तारखे सुमार जातले म्हणजे ते लोकल लोकांक तुम्ही प्रिफरन्स पहिली हाजी जबाबदारी आयल नंतर एक कायदो केलेला असा ज्या कायद्यात वसाहत ज्या गावात वशिल्ले असता थंय त्या लोकांक 15% रिझर्वेशन उदाहरणार्थ कुरका गाव जो असा हे कुरका गावात ज्यांना वसाहत असा त्यांना थंय त्यांना 15% रिझर्वेशन नंतरचे 15% त्या तालुक्यातले लोकांक म्हणजे 15-30% आणि नंतर 70% असा ते गोयचे बाई खंयच्याही विंगड भागातल्या थंय अप्लाय घेऊपाक शकता दुसरी एक केल्ली असा ते म्हटल्यार हे ऍप्लिकेशन जे असा पळय न्ही ती ऑनलाईन करपाचे हाजे पहिले काही वेळा ऑप्शन ओपन झाले आणि ओपन जेव्हा ऑप्शन ओपन जेव्हा झाले पण उदाहरणात काणकोण तसे झाले नंतर अनेक ठिकाणी असे झाले आमच्या मडगाव तर ओपन ऑप्शन झाल्यानंतर चढावड चढ जाता आणि ऑप्शनाक जो उभं रावता आपल्या घर जाय असं म्हणून तो आपले पैशांची ताकद न पळयता तातूंत भितर सहभागी जाता आनीक जाता अशें की नंतर तो कर्जा चड पडटा उदाहरणांत ज्या जाग्यार 20 लाखाचो हॉल फ्लॅट आसपाचो तो 25 लाख किंवा 30 लाख जाता आनी म्हणून ओपन ऑप्शन जे आसा पळय चडावड करून घेवप घेवप ना हे जावचे न्ही म्हणून आमी ई ऑप्शन आतां दवरलेले आसा ते साधारणशे 15 मार्च पर्यंत एक 100 सुमार फ्लॅट्स म्हणजे टॅनामेंट्स आनीक एक 100 प्लॉट्स डिक्लेअर जातले पण त्याची वेबसाईट बिन सगळे तुम्ही ऑनलाईन घातले असा तयार झाले असा 29 फेब्रुवारी पर्यंत सगळे पूर्ण जातले आणि मग तुम्ही ओपन करतले पण ताजे खातीर अवेअरनेस करप लोकांपर्यंत पावप ताजे खातीर ब्रोचर छापाक दिले असतात जे 29 तारखे म्हटल्यावर आमच्या हाती पडतले त्या वसाहतीचे कारण एकच वसाहत नाही आमची जो साधारण 10-12 वसाहती असतात प्रत्येक वसाहतीत खंय 10 प्लॉट्स असतात किंवा 10 टॅनामेंट्स असतात किंवा दुसरे वसाहतीत एखादी 15 असतात उदाहरण काणकोण असा नंतर कोलवाळे असा बिचोली असा नंतर मागीर आमचा एक फोन असा बाय मारिया हॅलो 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 हा मारिया बाय म्हाका प्रश्न विचारपाक जाय सराकडे पहिलो प्रश्न असो सर आता तुम्ही हाऊसिंग बोर्डा लोकांक जागे दिले व कितें दिले समज तूं एक कायतानाचे नांवार घे दिलो जालो आनी तो एक वर्स 2-4 वर्स तो आजुनूय कायताना नांव आहा वो तेणे आनी दुसऱ्या विकलो तिसऱ्या विकलो आनी दुसरो प्रश्न म्हणजे हे तुमी हाऊसिंग बोर्डा दिले आनी दिवपाचे आसा ते गोंयकारांकूच दिता वो बायलांकूय दिता भायले म्हणजे आनी ते 15 वर्स जाले ते गोंयचे जाले आनी काल पयर आपल्या फायदो म्हणून हाडून दवरले असले मनीसाय जाल्यार हे तुमी कोणाक दिवपाचे आनी बरो गव्हर्मेंट एक सर्वंट आहा
तोय हाउसिंग बोर्ड कोता मागी तो इंकता ये अशें चलपाचें कितें सांग. मुख्य म्हणजे हाउसिंग बोर्डात जो कोण घेता ताका तो दुसऱ्याक विकपाक मेळना. बरोबर. ही ताजी अट आसता. दुसऱ्याक दिवपाक मेळना असं ताजी घेवपाक खातीर क्रायटेरिया. आता जशें मारिया बायन विचारले ताका मेन म्हणजे 15 वर्सांचे रेजिडेन्शियल जाय पडटा. बरोबर. आता 15 वर्सांचे रेजिडेन्शियल जे आसा पळय न्ही ते नक्कीच ताणी म्हटलां तशें एखादी हल्ली येवन राव हल्ली म्हटल्यार फाटल्या 15-20 वर्सां पयलीं येवन राविल्ले घेवूं शकतात ना अशें न्ही. पूण चड करून आतां पर्यंत आमी पळयलें जर जाय जाल्यार तातूंत 70% सुमार गोंयकारांनीच घेतिल्ले आसात. आतां पर्यंत जे इनकम पळयतात इनकम ताजे अशें आसा की एम आय जी म्हणून जो आसा पळय न्ही एल आय जीचो म्हणजे कमीत कमी स्तरा वयलो मनशाक ताका म्हयन्याक 18,000 रुपया उत्पन्न आसपाक जाय. म्हयन्याचो पगार ताजो की उत्पन्न ताजे 18,000 आसूंक जाय मिनिमम. 18,000 ते तुगेले 40,000 हातूंत भितर आसपाक हे रेंजी भितर आसपाक जाय. तो मनीस एप्लाय करूंक शकता. ताणें कितें करपाक जाय पयलीं म्हटल्यार 1,000 दिवन रजिस्टर करचें पडटलें. नंतर जेन्ना आतां आमची ई एप्लिकेशन येतली तेन्ना पयलीं 1,000 ऑनलायन भरपाचो. नंतर साधारणशे 1,00,000 ताणें डिपॉजीट दिवचें पडटा. कळ्ळें की ना. आणि नंतर मागीर ताणें हे फॉर्म भरपाचे सगळे. फॉर्म भरता आसतना 1,00,000 डिपॉजीट करपाचे आनी तातूंत ताणें आपल्याले हे डॉक्युमेंट्स दिवचे पडटात. 15 वर्सांचे रेजिडन्स वगैरे वगैरे सगळे डॉक्युमेंट दिवचे पडटात. आधार कार्ड वगैरे डिक्लेअर करतले. हय. तातूंत भितर ताजे हे जे आसा पळय न्ही ते इनकम दिवचे पडटा. आतां एल आय जीक जर म्हणजे लो इनकम ग्रुप थंय एप्लाय करतले जर जायत जाल्यार ताका उत्पन्न जे आसा पळय न्ही ते 18,000 ते 40,000. नंतर जे आसा पळय न्ही ते एम आय जी मिडल इनकम हे म्हटल्यार मिडल. सो एम आय जी जे आसा पळय न्ही थंय ताका 40,000 ते 60,000 म्हयन्याक ते ताजे उत्पन्न आसचें पडटा कारण त्यांनी तितलो तो हप्तो भरचो पडटा. बरोबर. आनी तिसरें आसा ती ती तुजी हाय हाय इनकम एच आय जी. पण तिन्ही टायपचे लोक एप्लाय करूंक शकतात. तिन्ही टायपचे लोक एप्लाय करूंक शकतात. तीन कॅटेगरी आसा तुमची. हय. लो इनकम मिडल इनकम आनी हाय कॅटेगरी. करेक्ट. अच्छा. आता लो इनकम ज्याचे आसा म्हणजे ज्याचे इनकम महिन्याक 18,000 ते 40,000 तो तिसरी कॅटेगरी एप्लाय करू शकना कारण त्याचे इन्स्टॉलमेंट भरू जावचे ना. बरोबर. कारण ती त्या फ्लॅटाची साईज असता ती सुद्धा मोठी असता. ह्या फ्लॅटाची साईज असता पण ती साधारणशी 30 ते 60. अच्छा. आणि 60 ते 120 स्क्वेअर मीटर आणि मागीर नंतर असते 150 वयर स्क्वेअर मीटर असतात. असे तीन कॅटेगरी असतात त्यो. इवन तितून काही वेळा बंगले असतात. अच्छा. बंगले असतात त्याका उत्पन्न असं पण नाही ते चढ असे पडले. बरोबर. त्यामुळे त्या त्या कॅटेगरीतील मनीस ते अप्लाय करू शकता. पण त्यांना दिता असताना तुम्ही जागो आणि घर पण रेट ऑफ इंटरेस्ट हो कसा असता म्हणजे लोअर मिडल अँड हाय. आम्ही आम्ही त्यांच्याकडल्यान डायरेक्ट घेतात ते म्हणजे पेमेंट. हय. त्यांना ते हातूंत असना पहिली पहिली सुरुवाती आशिल्ले ई एम आय. आता ती ई एम आय ना. आता जेन्ना ते फ्लॅट घेतले तो मागीर एल आय जी आसूं एम आय जी आसूं किंवा एच आय जी आसूं तर ताणी किंवा प्लॉट आसूं एखादी तर ताणी 4 महिन्या भितर सगळे पैसे भरपाक जाय. अच्छा. आणि हे करपाक दोन ताणी दुसरीकडे काढून तुमकां दिल्यार जाता. हय हय. बँकेत खंयच्याय बँकेत ताणी अप्रोच जावपाचे आणि ते दिवपाचे. पूण आता हांवें स्टेट बँक जी आसा पळय न्ही स्टेट बँक ऑफ इंडिया ताजे कडेन टायप केला हाऊसिंगा खातीर. म्हणजे सपोज एखाद्या वसाहतींत आमचे सगळे डॉक्युमेंट्स सारखे असतात कायदेशीर सारखे ते आम्ही एक वेळात ते डॉक्युमेंट काढले स्टेट बँकेकडे दिले. अच्छा. की हे डॉक्युमेंट तू व्हेरीफाय कर आणि तातूंत भीतर मागीर हे प्रॉस्पेक्टिव्ह सगळे बायर्स हे ऑक्शनाक हांगसर उभे राविल्ले असतात. हो एल आय जी असा हो एम आय जी असा हो एच आय जी असा त्या त्या प्रमाणे. ओके. तर स्टेट बँक जे असा पण ताका प्रत्येकाकडे परत मागीर डॉक्युमेंट मागपाची गरज ना. समजा थंय थंय अशें धरात की 15 लोक घेवपी बेनिफिशियरी आसात ते 15 त्या जाणा की तांचे डॉक्युमेंट सगळे आमचे कडेन पावले आसात. फक्त पर्सनल दिवपाचे. फक्त ताणी मागीर पर्सनल व्हेरिफिकेशन करून इनकम वगैरे वगैरे बँकेन करपाचे. थंय आमकां काय हे लागना. बरोबर. पण आमी सुटसुटीत कशें केलां की स्टेट बँक जी आसा पळय न्ही ती ओपनली आयल्या की आमी अशें जालें की हो वन टायम वेव्हार जालो. आतां पयली ईएमआय आशिल्ले. पहिली ईएमआय आशिल्ले थोडे. हां. म्हणजे 15 वर्सां 14 वर्सां असे जे किती आणि त्याप्रमाणे तुम्ही दिताले. सो आता डायरेक्ट लोकल आमचे ग्रामस्थ असा ते डायरेक्ट अप्रोच जातले तुमका आणि बँकेतल्यान त्यांना लोन मिळून ते तुमका. पहिले कसे असले पहिले बँक्स भी तितली नाशिल्ली आणि फॉरवर्ड जे नाही मुखार येत असिल्ली फायनान्स करपाक. आता खूप बँक अशी मुखार येतात फायनान्स करपाक. बरोबर. आणि म्हणून आम्ही पहिले विषय हावी घेतलो की स्टेट बँकेकडे उलय असे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ते तयार असतात की आमचे फुल सगळीकडे वसाहती असतात पहिली हे सगळे वसाहती त्या लोकांक फायनान्स करपाक तयार असतात. अच्छा. आणि ताजो दुसरी एक हे असा की ताणी
प्रायम मिनिस्टर्स रोजगार आवास योजना थंय ताणें टायप केल्ले आसा. आनी त्या मुळे ते अशे काही आमचे वसाहती आसात. उदाहरणार्थ आमचे शेळ्ळ्या एक वसाहत येता ज्या वसाहतीत सादारणशे 70 to 100 सुमार टेनमेंट्स आसतली जी अंडर PMAY प्रायम मिनिस्टर आवास योजना थंय थंय तांकां जो कोण घेतलो पळय न्ही ताका सादारणशे 2,60,000 ताका सबसिडी मेळटली. तशेंच म्हाका तेच विचार म्हणजे ते हाऊसिंग बोर्डाचे हे आसत जाल्यार मेळची ना. तुमची फ्लॅट बुकींग करीत जाल्यार तो फर्स्ट घर कोण बूक करता ताजे खातीर ती प्रधानमंत्री आवास योजना आसा न्ही. पहिले घर म्हणजे ताजे आनी खंयच आसपाक जायना. हय बरोबर. हय म्हण ताका तुमची म्हणजे हाऊसिंग बोर्डाचे जर ताणे बूक केले जाल्यार ताका ती सबसिडी मेळटली. ताजी ना म्हणून तो येता न्ही आमचे कडेन. हय ताजे घर ना. हय म्हणून तो येता. बरोबर. एखादी एक गोयची एखादी फॅमिली भितर 3 भाव असतात. हय तिन्ही भाव एकडे रावतात. तर तिनातले दोग जण भाई म्हणतात की आमकां भायर घर दुसरे घर बांधपाक जाय किंवा घर घेऊक जाय. सो तांचे घर ना. सो ऑटोमॅटिकली दे आर एलिजिबल. ते एलिजिबल जातात ती सबसिडी मिळवपाक. ओके. म्हणजे ती तांकां म्हणजे तुमचे कडे अप्लाय जरी केले तरी ते 2.5 लाख तांकां मिळू शकतात. अच्छा. म्हणजे फर्स्ट एक तो मातसो रिलीफ डेफिनेटली एक सामके गॅरंटेड कशे की शेळ्ळ्या जे वस्ती आमी वसाहत करूं पळयतात ज्यातून भितर 70 to 100 सुमार जातले फ्लॅट की थंय तांकां मेळटलीच. ओके. कारण ती आमी घेतात ती त्याच स्किमी अंडर घेतात. तशेच पद्दतीन हांव कोलवाळे घेवपाक पळयतां. कोलवाळे 100 तुगेले टॅनामेंट्स. मातशें तुमकां रावयता. आमकां प्रश्न आसा. बाब गोपाळ नायक पणजेच्यान उलयता. हॅलो हॅलो हॅलो. हा प्रश्न कितें आसा? प्रश्न म्हजो आसा मॅडम की हाऊसिंग बोर्ड अलॉटमेंट करता न्हू ते डिजेबल्ड कॅटेगरीक रिझर्व्ड म्हणून आसता थोडे अलॉटमेंट ना. डिजेबल्डाकू ती कॅटेगरी ना. तशी कॅटेगरी कशी आसा एलआयजी एलआयजी भितर आमी ते अकोमोडेट करू शकता. ओके. एलआयजी भितर तशी जर एखादी स्पेशल केस आसली दिव्यांग असले हय ती तातूंत भितर एलआयजी भितर किंवा एखादी ताजी इनकम साधारणशी आसा तो एमआयजी बसता जाल्यार ओके तसो विचार करूं जातलो. पण अजून करूंक ना. अजून पर्यंत सहसा ना. अच्छा. ओके. पण आता म्हाका एक सांगा सर जेन्ना सरकारी हे एप्रोच करता तांकां हे एलिजिबल आसा सरकारी एम्प्लॉईज कर्मचारी? अजून पर्यंत साधारणशे तशें येवं ना अजून. पूण फाटी आयले म्हाका लक्षात ना तशें. पूण तशें आयलें जर जायत पळोवपाक जाता. पूण हे मेनली कशें आसा ज्याचें उत्पन्न आनी जाचें घर ना मेन कशें आसा घर ना. हय तो मनीस अशेंच लोकांनी एप्लाय करप. आणि आता काही दोघ जणांनी प्रश्न केले म्हणजे बाय मारिया बाय आमकां विचारतले की घर घेतल्यानंतर ताजे नावार ते कितले पर्यंत दवरता किंवा काही लोक घर नॉर्मली ते ट्रान्सफरच करप ना. कोणी घर घेता ते आपल्याक स्वतःक लावून घेता न्ही. बरोबर. पण आतापर्यंत म्हणजे जाल्यार तशें नजरे घेऊ ना. पण एखादी जाऊ शकता काही ठिकाणी काही इन्सिडंट असे झाले असतले की ते घर घेतलं आणि दुसरे कोण तरी रावता. हय. पण ते ट्रान्सफर ताणें ताजे नावार ताका विकले ताजे नावार केले अशें म्हाका म्हजे तरी लक्षात. म्हणजे तशें जर केले जाल्यार तुमी एक्शन ताजेर एक्शन तशें जावंक जायना. आनी ताजेर ऑफकोर्स तशी केसीस येयली जर जायत एक्शन घेवपाक जाय. म्हणजे आपले जेन्ना हाऊसिंग बोर्डान घर किंवा जागो घेता तो लायफ टायम ताजेच नावार असपाक जाय. ताणें तो विकूंक जायना. ना नॉर्मली विकूंक जाय. तुमचो कायदो ना जाल्यार कितें जातलें. इट बिकम्स अ डिफरंट टायप ऑफ बिझनेस न्ही. नाही म्हटले तरी आर्थिक सुबत्ता कमी असता आणि व्याजदर पण तुमचं कमी असतं. साधारण कितलो असता सर? नाही व्याजदर बँकेचे डिपेंड असतं. आता स्टेट बँक जे असा पण नाही ते साधारणशे 8 to 10% भीतर लोन दितले लोन फॅसिलिटी दिली. आणि तुमची जी लोअर लो कॅटेगरी असा बिलो इन्कम तांकां मिनिमम कितल्यांक पडटले घर? हांवें फाटलो रिकॉर्ड पळयलो त्या प्रमाणे की आतां हे जाल्ल्याक म्हणजे हांवें जबाबदारी घेतल्याक चार्ज घेतिल्ल्याक अजून हे जावं ना. आतां मुखार मार्चाच्या 15 तारखे सुमार 15-20 तारखे सुमार ऑक्शन जातली. ओके. ती बीन ऑनलायन जातली. पूण हांवें फाटलो हिशोब जो पळयला त्या प्रमाणे कमीत कमी ल्हानात ल्हान जो टॅनामेंट आसता साधारण 30 square meters किंवा 40 square meters ताका 10 to 15 lakh अशें जाता. पूण हे सगळे तिन्ही कॅटेगरी जे आसात पळय न्ही त्यो 10 lakh to 30 lakh भितर बसता. अच्छा. म्हणजे 10 मिडियम लोअर 10 मिडियम साधारणशे 20-20 आणि हायर आका 30 lakh पर्यंत असे. पण दुसरे कसे असतात हे सगळे व्हेरी जातात. उदाहरणार्थ बिचोली आणि प्रत्येक तालुक्या वाईज व्हेरी जातात. परत एकदा थांबयता तुमकां. आमकां प्रश्न असा बाय मारियाचो. परत मारिया. हॅलो. हा हॅलो. हा सांग. म्हाका सरा विचारपाक जाय. सरान म्हणल्यार ते लोन दिताय म्हणून तो लोन दिताय ते कितलो लोन दिताय आणि तो कित्याचेर लोन दिताय
पर्सनल लोन दिता वो तुम कसो कायद्यान लोन दिता हांव कित्याक सांगता हे भाशेन मिनिस्टरांनी जावं सरकार बँकांनी ओपन ओपन लोन दिवन लोकांक नागयलो आनी आमचे माजोडे 30 crore रिजिनारी नागयली आनी लोकांक रडयलो आनी मरपा पावले म्हणजे सर तुगेलो आतां लोन म्हणटा तो बँकान दिवपा जाय देता तो कसो कायद्या न्हू कोण बुडोवपाक नाका आमकां आयको बाय मारिया ते विजनरी म्हणटा तेजे हांवें एसा पेपराचेर वाचलां गोंयकारांनी आपले पैसे इनवेस्ट करता आसतना किंवा इवन लोन घेता सुद्दां आपूण खंयचे बँकेंतल्यान घेता आतां ही ही विजनरी बँक जी आसा ही बँक कॉपरेटीव्ह सॅक्टरांतली अशी दिसता म्हाका क्रेडीट सोसायटी क्रेडीट सोसायटी आतां जाता कितें अशे बँकांचो वेव्हार जो आसा हो वेव्हार डिपेंड जाता उरता अवलंबून की थंय मॅनेजमेंट कशें आसा म्हणटा मॅनेजमेंट जर बरोबर ना जर जायत आनी ताणें जर हेवटच्यान तेवटच्यान जर पयशे वापरले गैरवापर केलो जर जाय जाल्यार ती मागीर बँक बुडीत खात्यांत वयता आनी लोकांनी पयशे अशें बुडटात आनी त्यामुळे लोकांनी खूब शादूर रावपाक जाय की खंयच्या बँकेन आपल्याली एखादी येणावळी जी आसा ती डिपॉझिट करपाची किंवा इवन रोल चड इंट्रेस्ट मेळटा म्हणून खंय उडी मारची आनी इवन लोन जे घेता पळय न्ही तासू विचार जावपाक जाय आपूण खंयच्या बँकेतले घेता उदाहरण काही बँको ज्यो आसात पळय न्ही त्यो 14%, 16%, 17% इवन 19% म्हणजे 19% सुद्धा रेट ऑफ इंट्रेस्ट चार्ज करतात त्यामुळे हरेकान त्या संबंधी शादूर रावपाक जाय आणि चौकशी करूनच ते रीण घेवपाक जाय पण तुम्ही स्टेट बँकेकूच दिला नॅशनलाइज्ड बँक असं आम्ही आलतो फालतू लहान बँकेकडे लोकांक वरची बी ना हय व्हॅलेजर जायत कितें आसता थंय जबाबदारी आसता आतां तिणें कशें म्हटलें सरकारान म्हणून हातूंत सरकाराचो ते विजनरी म्हणटा पळय न्ही तातूंत सरकाराचो कांय भागच ना कांय भाग ना ते मॅनेजमेंट ताका परमिशन दिल्ले बँक चलोवपाक पण ताणें तो बरोबर हे करूं ना आणि त्यामुळे लोक काही गोत्यात आयले असतात बरोबर आता आम्ही जे टायप करून पळतात ते कसे की लोकांक ह्या बँकेकडे वच त्या बँकेकडे वच त्या बँकेकडे वच असे लोकांक अडचण जावची न्ही कारण लोक कितें म्हणतात अशें अकस्मात पैशांची गरज आसा म्हणटा खंयच्या बँकेकडे धांवतात आनी खंयच्याय जोरान रेट ऑफ इंट्रस्टान म्हणून आम्ही विचार असो केलो की अशी नॅशनलाइज बँक स्टँडर्डाइज बँक ज्याची रेट ऑफ इंट्रेस्ट कमी असतली आणि सरकाराच्या आधाराचा तातूंत आसपाव असतो अशी बँक पळोवया अशें म्हणजे त्यातून स्टेट बँक ऑफ इंडिया परत एकदा म्हणटा हांव स्टेट बँक ऑफ इंडिया ते त्या बँकेन आमचे कडेन टायप केल्ले आसा की आमी तुमचे जे कस्टमर आसात त्यांना आमी जात तितल्या पद्धतीन बरे पद्धतीन आमी लोन दितले अशें आनी जात तितले कमी जोरान दितले अशें मारियाक म्हणजे एक हे आसा की इट इज स्टेट बँक ऑफ इंडिया आमकां आनी एक फोन आसा बाब चंद्रकांत नायक फोणेच्यान उलयता हॅलो हॅलो हा प्रश्न सांगात तुमचो म्हणजे प्रश्न असा म्हणजे हाऊसिंग बोर्डाचे पळय लोक फ्लॅट किंवा आता जागे घेता न्ही ते कितले तेंपा भितर विकू शकता बाब चंद्रकांत नॉर्मली ते विकूंक शकनात नॉर्मली ते विकूंक शकनात पूण तरी आसतना हांव म्हाका सारकें एक्झॅक्टली माहिती ना म्हाका तुमचो फोन नंबर जर तुमी हें केलो जर जायत म्हजो नंबर घेतल्यार जाता 9822127975 म्हज्यान तुका एक्झॅक्ट माहिती दिवपाक जातली नॉर्मली जो जागो किंवां जो फ्लॅट किंवां टॅनामेंट घेता तो विकूंक जायना कारण विकपाची जर सवलत मोठ्या प्रमाणांत दिली जर जायत जाल्यार परत कमर्शियल ऍक्टिव्हिटी झाली बिझनेस ऍक्टिव्हिटी झाली ती मागीर ते आमी आत्ता डिस्कस केले सो तांचे प्रश्नाचे उत्तर पहिली तुम्ही दिले असा सो म्हाका एक सांगा एक्झॅक्टली आतां आमच्या 11 तालुक्यांनी खंय खंय काम जालां जावचें आसा तें तुमी सांगिल्लें आसा आनी हावजींग बोर्ड किंवां तुमी घरां बांदतना हेर ज्यो सुखसोयी आसात लायट आसुनी उदक आसुनी किंवां एक कन्सल्टींग दोतोराचें किंवां बागायतदार बाजार ह्यो सगळ्यो सुखसोयी घालून दितात काय कितें प्रत्येक वसाहत जी आसा त्या वसाहती भितर एक म्हटल्यार ओपन स्पेस आसता बरोबर तातूंत भितर इन्स्टिट्युशनल एरिया आसता म्हणजे समजा एखादी 50 किंवा 100 हे असले जर जायत तर त्या वसाहती भितर एक साधारण 1,000, 1,500, 2,000 असो एक लहानसो प्लॉट असता ज्यातून भितर इन्स्टिट्युशन येऊ शकता स्वस्त एखादी येऊ शकता त्याबरोबरच कमर्शियल थोडेसे प्रोव्हिजन असता म्हणजे थंय एखादी 5 किंवा 10 किंवा 15 किंवा 20 शॉपाची तजवीज केली असता ज्यातून भितर एक फार्मसी येवपाची एखादी डॉक्टराचे क्लिनीक येवपाचे एखादी व्हेजिटेबल शॉप येवपाचे एक ॲडवोकेटूय लागता हय तर हे ज्यो सवलती आसा पळय न्ही त्यो सवलती येवपा संबंदी कमर्शियल तातूंत एक विंग आसता अशें आमच्या जवळजवळ सगळ्या वसाहतींत अशें कमर्शियल विंग जो आसा तो आसा तो आसता सो म्हाका आतां एक सांगात की आमचे तरणाटे आसा किंवां गोंयकार कोणी बिझनेस करूंक सोदतात जाल्यार हाऊसिंग बोर्ड तांकां कशे पद्दतीन एप्रोच किंवां ते खंयच्या पद्दतीन एप्रोच जावंक शकतात न्ही कशें आसता
ज्या तरणा एखादी बिझनेस ऍक्टिव्हिटी करूक जाय कन्स्ट्रक्शनांक संदर्भात विचारता म्हणजे हाऊसिंग बोर्ड तुम्ही गव्हर्नमेंटाकूच टेंडर देतात की आम्ही गव्हर्नमेंटा टेंडर देतात ही सगळी टेंडर्स जी असा पण ती मागीर 50 फ्लॅटाचे असूये किंवा 100 फ्लॅटाचे असूये किंवा इवन 10 फ्लॅटाचे असूये खंयचोय गोंयकार भुरगो जो कॉन्ट्रॅक्टर असा ज्याच्या कडे लायसन्स असा पीडब्ल्यूडीचे वॅलिड लायसन्स तो ऑनलाईन अप्लाय करू शकता. अच्छा हय आता फॉर एक्झाम्पल आमचे फाटी एक टेंडर झाले आमचे बिचोले आता एक 3 टेंडर झाले असतात तात ताका गोयकार अप्लाय करू शकता अप्लाय करू शकता. अच्छा म्हणजे त्यांची किती हे असता एक म्हणजे क्रायटेरिया म्हणजे पीडब्ल्यूडी चा एलिजिबल कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या त्या अमाऊंटा प्रमाणे एलिजिबिलिटी सध्या एक समजा एक 2 कोटीचा प्रोजेक्ट असलो तर त्याका मागीर क्लास 3 किंवा क्लास 2 जे किती त्यांच्या असा त्याप्रमाणे पीडब्ल्यूडीचे त्याप्रमाणे तुम्ही ते टेंडर्स देता म्हणजे हातूतल्यान वाव हा म्हणतो एक स्वतःक बिझनेस करपा खातीर पण झालेला सुद्धा कसे असता कॉन्ट्रॅक्टर तरणाटो कॉन्ट्रॅक्टर आणि बिझनेस हे ज्या संकल्पना असा पण ती चढ करून रिलेटेड टू पीडब्ल्यूडी कारण पीडब्ल्यूडीचा वावर जो असा पण हो 12 तालुक्यातल्यान मोठ्या प्रमाणात असता उदाहरण एका शाळा दुरुस्त करपाचा असता एखादी मंडप बनपाचा असता आणि त्यामुळे थंय चढ स्कोप असता. हाऊसिंग बोर्डाकडे कसे असता की साधारणशी एखादी वर्षातल्यान 4 किंवा 5 टेंडर्स बरोबर पण थंय 4 किंवा 5 तरणाटे ज्याका कॅपॅसिटी असा ज्याका एलिजिबिलिटी असा तो थंय अप्लाय करू शकता आणि ते जाता. शिवाय आम्ही आता म्हजे कडेन जी हांवें म्हायती घेतल्या त्या प्रमाणे 200 अपार्टमेंट्स रेडी आसात आनी 300 सुमार प्लॉट्स रेडी आसात दिवपा खातीर म्हणजे हाका लोकांनी अप्रोच जावंक जाय. तातूंतल्या 200 अपार्टमेंट खंय आसात हे जवळ जवळ सगळे कडेन हॉस्पिटलांत कोता येता पूण हातूंतले चड आसा ते एक आता पहिलो प्रश्न आशिल्लो पणजेच्यान ताणी विचारलेले पणजे आसा काय म्हणून कुरका म्हणटा थंय प्लॉट्स आसात साधारणशे 20 प्लॉट्स फ्लॅट ना कुरका मध्ये फ्लॅट ना फ्लॅट जे आसा पळय न्ही ते आमचे कडेन आता साखवाळ जे आसा पळय न्ही आमच्या एअरपोर्टा वता असताना थंय जवळजवळ 30-40-50 सुमार फ्लॅट्स असतात डबल बेड असतात. ओके तसेच मागीर काणकोण असतात मागीर हावडच्यान बिचोले असतात असे 5 कडले फ्लॅट्स जे असा पळय न्ही ताजे ऑप्शन आम्ही आता मार्चच्या महिन्यात करू पळयतात पण हे ऑनलाईन ऑप्शन. ओके हे तिन्ही कॅटेगरीतले असतात की सम चढशे असतात चढशे असतात ते एमआय जे असतात मिडल मिडल क्लास कारण की झाला आमचं लक्षात आहे हाले की एमआय आम्ही जे एलआयजी म्हणता पण साधारण 30 स्क्वेअर मीटर ते गोयकार लोक घेवपाक तितले तयार झाले पळयनात बाकी साधारण 50-60-70 आणि आमच्या एसपेस घरांची सवय असते आमका बरोबर आणि कितले गरीब जरी असलो तरी घर म्हटल्यावर एक मातशे ते साधारण आजचे असे. सर तुमची किती येवजण असा म्हणजे हाऊसिंग बोर्डातर्फे एक म्हटल्यार हे स्टेट बँकेकडे टाईप केला ते दुसरे सामकी टोटल ट्रान्सपरन्सी येऊची असे म्हणून आणि चढावड लोकां भीतर जावची नाही असे म्हणून कारण चढावड झाल्यानंतर म्हणजे एक 2 एक्झाम्पल असं अशी की 20 लाखांक वचपाचो फ्लॅट आणि ते एकमेकाची चढावड केली ओपन ऑप्शन पेपर सगळे सायन केले आणि ते 27 लाखांक 26 लाखांक पावले ताजी ताकद आशिल्ली ती 20 लाखांची बँक ताका तितले पर्यंत दिवपाक तयार आशिल्ली आणि हाणे ते ऑप्शनाक उभी राहून 25-26 लाखांचे वेले ताका 5 लाखांचे डिफरन्स त्रास झाल्यात सोडपाक जाता पण त्या लोकांनी ते घराचे हे जाय म्हणतात घेत नसते असे काही विषय असतात ते जावचे नाही असे हाजे मुखार आणि म्हणून आम्ही ते ऑप्शन केले असं ई टेंडरिंग केले शिवाय मुखारले 2-3 महिन्या भीतर गोयात अशे प्रकारचे हाऊसिंगाची कितली जरूरत असा आणि खंयचे एरियात असा बेसिकली बांधित रावले म्हणून जायना पण ज्या जाग्यार खरी गरज असा थंय ती बांधपाक सर्वे ते एक थोडंसं एक कन्सल्टन्सी अपॉइंट करून तसं एक रिपोर्ट घेऊन पळयता बाबा आमकां 2000 घरां जाय 3000 जाय 5000 जाय 10000 जाय आणि चढ करून लक्षात घ्यात ही गोयकारा खातीर कारण गोयकार जे असा पळय न्ही हांची सुद्धा लोकसंख्या वाढिल्ली आसा आणि एक एक कुटुंबात हांवें बारीकसाण पळयता प्रमाणे की एक एक कुटुंबात 3-3, 4-4 भाव असतात आणि तांकां दिसता की आपल्या स्वतःच्या वेगळ्या घराचे कारण लग्न झाल्यानंतर तर त्या नजरेन हो एक रिपोर्ट असा आयलो किंवा इवन ताजे पयलीं सुद्धा जॉईंट व्हेंचर जे असा पळय जॉईंट व्हेंचर म्हणजे प्रायव्हेट एखादी जमीन असा तो मालक जर तयार असा हाऊसिंग बोर्डा कडेन टायप करपाक जाल्यार ताका ते बांधपाक दिवपाचे ताणें बांधप कारण कायदे जमीन असा आणि बांधपाक कोणी दुसरो तुम्ही अपॉइंट करून तसे करू शकता ना तो मनीसच बांधूक शकता
तो मनीस बांदूंक शकता ओके आनीक हाउसिंग बोर्डाक अमके किंवा आमी बांदपाक शकतात आमी बांदपाक शकतात ताका अमके ताका जी कितें रेट ठरता पळय ती ताका दिवपाची आनी बाकीचे आसा ते हाउसिंग बोर्डान दिवपाचे अशें जॉयंट वेंचराचे एक चार प्रकल्प घेवपाक केल्ले आसात ताजे खातीर स्पेशल कन्सल्टन्सी जे आसा ते अपॉयंट केल्ले आसा आनी त्या अनुसार मुखारले एक देड दोन म्हयने भितर मार्च पयली एक चार ठिकाणी तुमचो सर्वेचो हे चालू आसा हय वेगवेगळे ते प्रोजेक्ट येतले ना सर्वेचे अजून अपॉयंट करू ना मुखारले एक म्हयने भितर अपॉयंट करतलो जेणे करून आमकां कितले घरांची गरज आसा आमची लोकसंख्या वाडल्या बरोबर कळ्ळें की ना त्या अनुसार मागीर आमकां आनीक सादारण 5,000 घरां जाय 10,000 जाय 15,000 जाय 20,000 दुसरें कशें आसा प्रायम मिनिस्टर आवास योजना आसा पयली ताचो आमी फायदो घेवपाक पळोवपाक जाय अच्छा कारण त्या स्किमींत कशें आसा सादारण अशें 2.5 लाख रुपया प्रत्येक व्यक्तीक मेळटा बरोबर आनी नवीन कोण यंगस्टर कोणी जावं जर तो भितर सरता जाल्यार ताका ते 2.5 लाख पयले धपक्याक मेळटा ज्याचे कडे घर ना आणि पहिले घर आवय बापायच्या नावावर असा आणि ताका 3 भाव किंवा 4 भाव असतात जर ते 4 भाव इंडिव्हिज्युअल अप्लाय करू शकता ते त्यांचे ओन घर कारण समजा त्यांनी ठरवले की जुने घर असा सामके लहान असा आवय बापाय ते सुशेगाद राहुनी म्हणजे मला स्वतः वेगळे घर जाय असे जर त्यांनी विचार केला जर जाणे एक ताका ताक असा जर जाय तो अप्लाय करू शकता आणि ताका ती येवजणी 2.5 लाखाचो एक आर्थिक आधार मिळू शकता पण ताजे खंयच घर किंवा जमीन असूक जायना ही त्या तुटली होत बरोबर सर म्हाका एक सांगात पयर हांवें तुमचे एक कार्यक्रमांक टॉक आयकल्ले की तुमचे विजन सी भायर तुम्ही गेले आणि भायर ती एकसारखी घरां किंवा एकसारखो वाडो असे तुम्ही पळयले ते भाषणात तुम्ही सांगितले सो गोयचे बद्दल तुमचे किती विजन असं गोयात सुद्धा हांव म्हणना की एकच कलरची जाय अशी म्हणून पण हांव भायर गेले कडेन पयर गेल्या त्या म्हयन्यात म्हणजे हो आता फेब्रुवारी डिसेंबर म्हयन्या गेल्लो बरोबर डिसेंबर 3 तारीख गेल्लो आनी स्कॉटलंड लंडन आनीक एडिनबर्ग अशे 2-3 गांवांनी गेलो भोंवपाक वचून आशिल्लो म्हणजे चलो थंय शिकता ताका लागून गेलो तेन्ना पळयलें हांवें की थंय घराची जे रचना जी आसा पळय स्ट्रक्चर रचना जी आसा पळय न्ही ती सारकी एकसारखी म्हणजे म्हाका जाय म्हणून हांवें फाटल्यान वाडयलें सायडीन वाडयलें किंवा त्या बाजून वाडयलें म्हाका जाय तो रंग दिलो भडक रंग दिलो म्हाका मना आयलें हळडुळो रंग दिलो तांबडो रंग दिलो ग्रीन रंग दिलो तशें ना ते सारके एक पॅटर्न तांचो हें जाल्लो आसता त्यामुळे दोळ्यांक दिसपाक सुद्दां ते बरें आसता आनी रचना एक म्हणल्यार कशें हांवें पळयलें की फुडली दार आनी फाटली दार जरा सुद्दां तातूंत बदल ना बरोबर म्हणजे 10 घरां एक ल्हानशी 10 घरांची कॉलनी आसली जर जायत जाल्यार त्या 10 घरांच्या कॉलनीक फाटली दार आनी फुडली दार किंवा इवन तांचे कंपाऊंड जे आसा पळय न्ही ते सारके सिमेट्रिकल आमचे कसं आता मास्क जागो मेळ जर जायत फाटल्यान एक रूम काढलो त्यावरच्या मुखारले एक रूम काढलो ह्या बाजून म्हणजे सगळेच कितें म्हणटा तशें रूप नाशिल्ले अशें करूं बरोबर आमचें गोंय एक ट्युरिस्ट डेस्टिनेशन आमी अशें जर म्हणटात हाजे खातीर तुमी हावजींग बोर्डा तर्फे कितें म्हणजे कशें सुंदरता येवपाक किंवा आतां शिरोडीच्यान बोरी येता आसतना बोरयेच्यान केन्ना पळयता हांव 50 वर्सां पळयतालें तीं घरां रस्त्या कशीं तशीं आसात उलट काही ठिकाणी काही घराची परिस्थिती बिकट झाली असा म्हणजे नळ्याचे बदलाक थंय ताजे रोड टार्पोलिंग आयला पत्री घातल्या आणि किती झालं म्हणून म्हणजे तो एक विचार चालला की एखादी हायवेच्या सायडीन किंवा स्टेट रोडाच्या सायडीन अशी घरां असतात आणि ज्यांका ताक असा पण एखादी जाग्याची अडचण असा आणि ती अडचण सुटावी करून समजा तो स्किमीचा फायदो घेऊ शकता जर जायत हांव स्टेट बँकेच्या लोकांकडे उलयला की अशी काही घरां असली तर त्या घरांक थंय तांगेर त्याच जाग्यार वसाहती मदत करू शकतले का म्हणून बाबा ते घराचे ते रूप जे असा ते बदलपा संबंधी ओके तुमचे नवीन प्लॅन असा हो एक नवीन प्लॅन असा होय कित्याक हातूंतल्यान एक तुम्ही म्हणता एकसारखेपणा किंवा दिसपाक एक रूप पालटपाक मातशे ते बरे जातले बरोबर सो अशे आणि किती येवजण असा तुमची ही एक मेन असा आणि ती दुसरी म्हटल्यास साधारण 5-6 हजार किंवा 1-2 हजार सुद्धा घराची बांधावळ करची आणि लोकांक दिवची पण हे दिता असताना तातून आजूबाजूच्यो सुखसोयी हे तुम्ही पळयतले नक्कीच हातून भितर उदक लायट वॉटर सप्लाय सिवरेज हे 4 गोष्टी प्रामुख्यान पळयले वता आणि त्याबरोबर बाकी त्यांच्या बेसिक एम्युनिटीज बेसिक एम्युनिटी म्हणल्यार त्यांना तुम्ही उदक म्हटलं तशें डॉक्टराची व्यवस्था एखादी किंवा एखादी क्लिनिक रूम एखादी फार्मसी वेजिटेबल शॉप हे थंय लागी आसा का म्हणून म्हणजे लागी करपाचे आणि दवरपाचे प्रोविजन हे तातूंत करताच ते आम्ही बरोबर हाच्या बरोबर कचऱ्याची मॅनेजमेंट करपाक जाय आता कारण एक गृहनिर्माण झाले म्हणजे एक वसाहत झाली 300-400 फ्लॅट जातात जाल्यार तितलोच कचरो वाढतलो सो ते प्लास्टिक फ्री किंवा ताचो किचन रिसायकलिंग ऑफकोर्स कचऱ्या संबंधी उलयता आसतना हांव एक म्हणत की आमकां गोंयकारांक आमी शिकूंक जाय आता की घराकडेनच कचऱ्याचो निचरो करपाचे
हे तत्व आम्ही घेऊचेच पडतले, कारण आम्ही कचरा तयार करतले आणि बाहेर ओढतले आणि मागीर तो कोण हे करतले, हाऊसिंग बोर्ड करतले किंवा म्युनिसिपालिटी करतले किंवा पंचायत करतले, हे जे असा पण हे आम्ही आणि मुखार कितले ते भरतले. त्यामुळे आमचं स्वतःचं कचरो असा त्याचा आम्ही थंचे थंय निसरं करतात असे असे जावपाक हळूहळू जावपाक लागला. कंपेरिंग टू फाटले तुम्ही पळत जाल्यार आता लोक खूप सुधारित झाले, पण अशो वसाहती जेव्हा निर्माण जातात तेव्हा प्रोव्हिजन करू हय हे प्रोव्हिजन केले जाल्यार ताजोसो तुम्ही. फॉर्च्युनेटली आमचे सरकार ह्या संबंधी सामके जागृत असा आणि म्हणून मागीर सालिगाव जो प्लांट आयला ताजेर 100 सध्या कॅपॅसिटी असा, बरोबर ती 200 करू पयतात 200 मेट्रिक टन्स बी. ते ड्राय वेस्टची नाही ती, ती ना ड्राय वेस्ट एज वेल एज वेट गार्बेज. दुसरो प्लांट सुरू झाला कुडचड्यार, बरोबर तो दुसरो प्लांट जो सुरू झाला कुडचड्यार तो फुल कुडचडे केपे म्हणजे केपे तालुक्याची जबाबदारी घेतलो, सांग्याची जबाबदारी घेतलो आणि पार्टली फोंडा म्हणजे तो जो प्लांट असा तो मुखार एक 1.5 वर्सां भितर तयार झालो की त्या प्लांटाक साधारण 200 टन कमीत कमी 200 टन जाय पडटली आणि त्यामुळे हे 3-4 तालुक्यात तो गार्बेजची हे करू घेऊ शकतलो. तशेंच सोनसड्यार बी काम चालू जाल्लें आसा. सोनसड्यार जे आसा पळय न्ही थंय तोय प्लांट एखाद्या मुखार जातलो फाटी फुडें, थंय ताजी हे जावं शकता. सरकारान 4 मार्गांनी म्हणजे 4 वाट्यांनी असे प्लांट घेवपाचे केल्ले आसा आणि त्यामुळे आमच्या वसाहतीत खंय जर गार्बेज असली ती ताजे निस्तार करून पावप, कारण एकदा कॉलनी झाली की ती पंचायतीच्या अंडर येता. बरोबर हे सगळे सांभाळपा संबंधी हाऊसिंग बोर्डाची कमिटी जे मंडळ जे असतं ते 1967 वसाहत अजून ताजी निखार राखना, कारण तो आमच्याकडे तसे प्रोव्हिजन आणि कायदो आहे ना, कळलं की ना. म्हणजे 68 झाली ती 70-75 पर्यंत समजा थंय आमचं काय संबंध असे दर्या म्हणजे थंय फ्लॅटी ना आणि प्लॉटी ना दिवपाचो जाल्यार थंय ते मागीर पंचायतीन ताजो निसरो करचो पडटा आनी पंचायती प्रोविजन आसतात की ते जशे बाकीच्या लोकां कडल्यान टॅक्स घेतात तशें ह्या लोकां कडल्यान टॅक्स घेवपाचो, लायट टॅक्स, वॉटर टॅक्स किंवा तुजो गार्बेज टॅक्स आनी थंय ते मागीर सांबाळप निवळसाण सांबाळपाचे. सर आमकां आनी एक प्रश्न आसा. बाब श्रावण कांबळी ओल्ड गोवाच्यान उलयता. हॅलो. हॅलो. हां बाब श्रावण. माझो क्वेश्चन आसलो की हांव भायर कामाक आसता आनी हांव एवरी 2 महिन्यांनी गोंयान येता. हांव एलिजिबल आहा तो प्लॉट घेवपाक नाल्यार फ्लॅट घेवपाक? हय, एक म्हणल्यार म्हाका देव लक्षात येता फट करून एक तुजे 15 वर्सांचे रेजिडेन्शियल सर्टिफिकेट. हय ओके. ते आणि दुसरे म्हणजे तुजे इन्कम क्रायटेरिया, तुजे उत्पन्न जे आसा ते हांवें सांगला तशें 18,000 ते 40,000, 40,000 ते 60,000 आणि 60,000 ते मागीर मुखार कितले थर्ड कॅटेगरी ते पळूंक शकता. पळूंक शकता, बरोबर. ते अप्लाय करूंक शकता. हय, ताका म्हाका बाब कांबळी लक्षात दवर की मुखारले 1-1.5 महिन्या भितर आमचे रुल्स रेग्युलेशन सगळे पब्लिश जातली. तातूंत भितर बारीकसाणी हे सगळे जे रुल्स कितें आसतले पळय न्ही त्या रुल्सांत तूं फीट बसता जर जायत तुज्यान केन्नाय अप्लाय करपाक जातले ऑनलायन. सर आता आम्ही म्हटले कुडका म्हटले न्ही तुम्ही नवीन वसाहत येता ती तातून प्लॉट्स आणि हे फक्त प्लॉट्सच असतात. कितले प्लॉट्स असतात साधारण? एक 20-20 सुमार ऑप्शन जातले. आणि ते खंयच्या कॅटेगरीन असतात प्लॉट्स जे असा पण नाही ताका तशी कॅटेगरी ना. ओके. प्लॉट्सच्या बाबतीत स्क्वेअर मीटर कितले आणि पर रेट स्क्वेअर कसं? 200 धरून ते 300 पर्यंत स्क्वेअर मीटर. 200-300 म्हणजे एक घर जाऊंग शकता इंडिव्हिज्युअल. फॉर एक्झाम्पल हांव पळयतालो की कुर्का जी आसा पळय न्ही थंय 10,000 स्क्वेअर मिटर प्लॉटाची रेट आसा. आता प्रायव्हेट घेवपाक गेलो जर जाय जाल्यार 15,000-20,000 आसा. हाऊसिंग बोर्ड आसा 10,000 सद्याक आसा. ओके. पण ते सगळे फॉर्मेलिटीज जाऊन कम्प्लीट असा सो ताचेही तुम्ही ऑप्शन ह्यातून काढतले मार्चान. म्हणजे हे आता पहिलीचे म्हणजे तुम्ही चेअरमॅनशिप घेऊच्या पहिली आणि आता ह्या दोन हातून कितलो डिफरन्स कामाचो वेग किंवा काम कितले वाढला? पळय कामाचो वेग म्हणल्यार कसो आसा, आता ही भितरली गजाल उलयतलो. हाऊसिंग बोर्डा कडेन जवळजवळ 50,00,000 रुपया म्हयन्याचो पगार जाता स्टाफाचो. म्हयन्याचो पगार आता 50,00,000 रुपया हे हेंचेर बिल्डअप जाता म्हणजे हे प्रोजेक्टाचेर. त्यामुळे प्रोजेक्ट जे आसा पळय न्ही जात तितल्या स्पिडीन ते डिस्पोज ऑफ करप. जाल्यार एक प्रोजेक्ट सुरू जाला आनी तो 8 वर्सां चलत आसा, हे जर जालें जर जायत जाल्यार त्या प्रोजेक्टाचो कॉस्ट वाडटा. बरोबर. कळ्ळें की ना? म्हणजे कशें आसा हाऊसिंग बोर्डान एज अ प्रोफेशनल बिझनेसमॅन ह्या पद्दतीन काम करपाक जाय, पूण हे पद्दतीन काम करता आसतना लक्षांत दवरपाक जाय की आमी बारीक मनशाक मदत करपाक जाय घर घेवपाक, हे आमचे मेन ध्येय आसपाक जाय. आनी त्यानुसार हांवें स्टेट बँके कडेन प्रोपोजल टायप केल्ले आसा. त्यानुसार तांकां हांवें हिंट जाणीव दिल्ली आसा की आमकां प्रायमरी आवास योजना आमकां घेवपाक जाय, कारण 2-3 लाख म्हटल्यार सुद्दां
एक गरीब मनीस जो आसता पळय न्ही ताका तो खूबसो आलशेर म्हटल्यार म्हणजे आधार म्हटल्यार पदा येता. तर ह्या पद्दतीन काम सुरवात केल्ली आसा. म्हाका खात्री आसा की ज्या पद्दतीन आमचे आतां अधिकारी बीन सगळे कामाक लागिल्ले आसात आनी स्पिडीन काम करतात त्यानुसार मना सारखे घराची बांदावळ जी आसा पळय आनी दुसरें कशें आसा तुमी मदीं म्हटलें पळय घर असावे घरा सारखे म्हणजे तातूंत जिवंतपण आसपाक जाय. नक्कीच मनीस मनीस जे रावतात ते ताका जिवंतपण हाडटात. घरा भितर जे चार लोक किंवा पाच लोक रावतात ते कितले तातूंत जिवंतपण हाडटात ते ताजेर अवलंबून आसता. तर त्या पूण त्याचबरोबर घर जे आसा पळय न्ही ते बालकांचे बसपाक शें दिसपाक जाय किंवा घरा भितर सकल जमनीर न्हिदलो जर जायत जाल्यार मनाक एक शांत तशी तशी त्यानुसार आमच्या घराची बांदावळ असूंक जाय. पण तुम्ही आता बांधता असताना आम्ही सिमेंट काँक्रीटचे तर आणि फ्लॅट सिस्टम बांधतात घर असे जायना. सो ह्या प्लॉटांनी घर बांधपाक जाता काय तुम्ही फ्लॅट सिस्टमच करतले ना तुमचे दोन्ही प्लॉट घेता पळय जो प्लॉट घेता तो आपल्याला आपल्या पद्धतीने तो घर बांधतो पण तोही तुमका एसबीआय हे करूक शकता म्हणजे लोन घेता असताना तो एसबीआय इतल्याच करू पळयतलो. आता समजा एखादी आम्ही एखाद्या एक जाग्याचेर एक वसाहतीत आम्ही 20 प्लॉट दिले तर 20 प्लॉटांक एक साधारणशे कॉमन डिझाईन नाल्यार जाता कितें 20 लोक आपआपले वेगळ्या पद्दतीन आपलो आर्किटेक्ट कसो दितात असो आनी कशें ते पद्दतीन घर बांदपाक वतले आनी ती मागीर वसाहत सगळे बकास दिसतले मागीर वेगवेगळी प्रत्येकाचो हें वेगळं. हांव थोडो तसो विचार करता की बाबा हे हाजेर तुमगे हो पॅटर्न खरें म्हटल्यार हे टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटान करूंक जाय. टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटान प्रत्येक एरिये भितर वसाहती भितर म्हणजे पीडब्ल्यूचे अशें म्हणून आमचे हाजेर म्हणून हावजींग बोर्डाचे म्हण हांव खंय सुद्दां एखादी प्रायवेट डेव्हलपर काम करता तांकां एक जाणीव दिवपाक जाय की बाबा ह्या पद्दतीन घर जावपाक जाय. बरोबर सर. आतां ओवरऑल गोंयान जागा कितली आसा आनी लोकसंख्या कितली आसा म्हणजे ज्यांका तुमकां अशें दिसता की अजूनही घरां बांदपाक जाय किंवा एका सायडीन आमी म्हणटा आतां जागा कमी जायत येयल्या कारण भायलेय लोक गोंयान येवन रावल्ले आसात आणि ना म्हटल्या 15 वर्सां जाले की आमी तांकां रेजिडेंस दितात. सो ह्या गोंयात घरांची जशी गरज असा तशी जागेची बी अडचण असा हे आम्ही लक्षात धरपाक जाय कारण सगळीकडे आम्ही कार्पेट एरिया वाढत गेले जावचे ना कारण शेती खातीर जमीन दवरपाक जाय फॉरेस्टा खातीर जमीन दवरपाक जाय नंतर आमचे ओपन स्पेसेस जे आमचे भुरगे बाळक आमचे खेळपाक जाय नाचपाक जाय वगैरे पब्लिक इन्स्टिट्यूशन त्यांच्या खातीर दवरपाक जाय म्हणजे हे सगळे विचार लक्षात करून आमकां थोडेशे काही ठिकाणी ज्या जाग्यार अर्बनायझेशन असा म्हणजे शहरीकरण असा थंय आमकां व्हर्टिकल वचपाक जाय. बरोबर जाल्यार शहरात तेकून सगळ्याक जर आमी ग्राउंड प्लस वन म्हटले अशें जर जायत जाल्यार जमीन कार्पेट चड लागतली आनी तें जावचें न्ही म्हणून एक थोडेशें तातूंत कशें आसा नियोजन प्लॅनिंग म्हणजे मुखार बाबा 30 वर्सांनी कितें जातलें 15 वर्सांनी गोंयचें कितें जातलें ताजे बरोबर उदकाची राखण करपाक जाय हें बांदता आसतना कारण अत्यंत गरजेचें. आमचे हातूंत आतां आमचे जे मुखार बिल्डींग जातली तातूंत भितर हें प्रोविजन आसतलें उदकाची वॉटर कन्जर्वेशन फ्रॉम द रूफ ऑफ द बिल्डींग. अच्छा हय म्हणजे तुमी सोलर वॉटर कन्जर्वेशन ह्यो गजाली सुरवातीकच करतल्यो कारण ही काळाची गरज आसा. आता पर्यंत जितली नवीन जे लक्षात आयिल्ले आसा उदाहरणात सोलर सिस्टम जाय किंवा वॉटर कन्जर्वेशन जाय कारण गोयांत सगळ्यांत. सर हांव तुमकां मातशें रावयता आमकां प्रश्न आसा बाब शिवनाथ भाई. हॅलो हॅलो हां भाई सांगा. शिवनाथ नागेशकर भाई नागेशकर नागेशी सुभाष भाव नमस्कार तुमकां. नमस्कार नमस्कार सुशांती तुकाय बी नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न हांव कितें विचारूं सोदता की आतां समज गोंयांत एक मनीस आसा न्ही दुर्व्यक्ती एक आसा आनी जेजे नांवार घर ना स्वताचें घर ना तो एखादो फॅमिलीच्या घरांत आसता जल्मा पासून आसा अशें धरून चलया तर हाजे खातीर तुमचे कडेन कितें वेगळी येवजण आसा खंय तरी प्लॉट दिवपाचो म्हणजे लागसाराक जो तो जे तेजे रेजिडंट जाता समज आमचे लागेशी समज जो फोंडे आसा समज दर्या जर ताका लागसार खंय तरी तुमचे कडेन दिवपाची तशी येवजण आसता आनी तेजे उत्पन्नाची ताका मर्यादा कितें आसूं शकता जावं कितें हाजे संबंदी कितें आसा. एक म्हटल्यार कशें आसा की तो ज्या घरांत रावता ते जर भाड्याचे आसले जाल्यार त्या घराक आमी हात लावूंक शकनात त्यामुळे ताका जर म्हणजे निवारो जाय घर घेवपाची म्हणजे हे आसा ताका कळकळ आसा जाल्यार तेच्यान आमचे कडेन कुर्टी हावजींग बोर्ड कॉलनी जाल्ली आसा आनी एक कॉलनी आमचे फार्मागुडी राहिल्ली आसा ही फोंडेची परिस्थिती तर हे एरियेंत जे काही ऑप्शन जातले तातूंत तेच्यान सहभाग जावपाक जाता. तो रावता ते घराचो समजा ताका अधिकार मेळटा जाल्यार तें घर आसा थंय सुद्दां दुरुस्त करपा संबंदी हांव स्टेट बँके कडेन उलयलां आनी अशी काही लोकांक ताणें बेनिफीट दिल्ले आसा. उदाहरणार्थ एखादी मनीस तारवाड साकून गोंयकार भाव आयला ताणें प्लॉट घेतिल्लो आनी तो प्लॉट त्या प्लॉटाचेर तो घर बांदपाक वता जाल्यार थंय बँक स्टेट बँक ताका
लोन फॅसिलिटी देता. इवन शेतकरी एखादी असा आणि तो शेतकऱ्याला चलो असा तो शेत आपल्याला असा ते कसता पण त्या लागी खं तरी घर जाय आणि त्याची स्वतःची जमीन थंय असा 300 स्क्वेअर मीटर जाल्यार थंय ताका स्टेट बँक असा पण ती फॅसिलिटी देता. प्लस इवन ताका ते प्राय मिनिस्टर आवास योजना ताका लोन दिता. नॉर्मली सगळ्या घरांक लोन स्टेट बँकेन गेल्यार वर्तकीत मेळटलंच. पण आम्ही सरकार म्हणून मदत करून कमी रेटीन किंवा अशी किती प्रोव्हिजन असा कारण नॉर्मली आता बँको सगळे लोन दिताच नाही. तशी जे प्रोव्हिजन असा पहिले म्हणजे कमीत कमी दिवपाचे ते हाउसिंग हाउसिंग कॉलनी जे असतात बरोबर त्याच कॉलनी त्याच कॉलनी ताजे बाहेर ना. हां ताजे बाहेर आवतो विचार आता स्टेट बँकेकडे मांडला की हांवें उदक उदाहरण दिलें पळय बोरये साकून येत आसना सामकी वर भोमा ताजे मुखार सुद्दां रस्त्याच्या बाजून घर आसा आनी त्या घराचे जमनीची मालकी त्या मनशा कडेन आसा बरोबर पूण ताका ताकना तें घर दुरुस्त करपाक 15-20 लाख आपले स्वता पदरचे खर्च करून बांदपाक स्लॅब घालपाचो बरें दिसना पळोवपाक. हय म्हणटा थंय समजा स्टेट बँक तयार जाली जर जायत तेगे सगळे कायदे कानून बी सगळे पळोवन जाल्यार ते पद्दतीन हांव ते टायप करूंक पळयतां. ओके जे जाग्यार एखादी जुराचो भाग जो आसा पयली म्हणजे थंय थोडसो तसो कंपोनंट दिवन इनिशिएटिव्ह ताका कारण तेंका ते आता कसे उरला घर की परवडना किंवा रिपेरिंग करपाक तितलो ताक ना म्हणून ते उरला. सो हे जर आम्ही तांका दितली तर खंय तरी सवलत असपाक जाय. म्हणजे हांव ते ताजो इंटरेस्ट पार्ट जो आसा पयली ताजी बाबा थोडी जबाबदारी आम्ही हाऊसिंग बोर्ड घेऊ शकतली काय म्हणून. पण ते कसे आसा आम्ही एखादी जॉईंट वेंचर प्रोजेक्ट घेतलो आणि त्या प्रोजेक्टान समजा आमकां 20 कोटी हाऊसिंग बोर्डाक मेळ्ळे तर ते 20 कोटी तरी फायदो झाला आम्ही तो बारीक लोकांक देऊ शकतो. बरोबर आम्ही तो बारीक लोकांक त्याचा फायदो देऊ शकतो. बरोबर आम्ही उदो उलयताली फोन येऊच्या पहिली की आता नवीन आज्या प्रमाणे तुम्ही सोलर किंवा उदकाचे रेन वॉटर हार्वेस्टिंग हे सगळी प्रोव्हिजन केल्या जाल्यार त्या संदर्भात एक थोडक्यात माहिती नवीन वसाहत करता. आता नवीन जातली पहिली तातूंत भितर वॉटर कंजर्वेशन आणि सोलर सिस्टम सोलर सिस्टमचे प्रोव्हिजन आम्ही करचे पडतले कळ की ना. आणि उदकाचे जे असा पळय न्ही ते वॉटर कंजर्व कसे करपाक जातले हे आम्ही घेऊकच जाय तातूंत. ना जाल्यार किती जातले वसाहती थंय तयार जातल्यो 50-100, 100-200, 200-500 जातल्यो आणि उदकाची मारामारी असतली. बरोबर कारण आता वाढती लोकसंख्या पळय जाल्यार उदकूय आमकां खूप कमी जायत जायत गेल्लें आसा. कारण केन्ना केन्ना अशें आसता आमचे एरिया जे आसा 15,000 स्क्वेअर मीटर 1,00,000 स्क्वेअर मीटर आणि ह्या आता फक्त आम्ही स्ट्रक्चर्स उभी करप आणि मुखाले कायच करप ना हे बरोबर जाऊचे ना आणि म्हणून त्या खातीर आम्ही पद्धतीचे निर्देश प्रोव्हिजन केली असा. ओके सो म्हाका आता एक सांगा तुम्ही जसे म्हटले की जुन्यो हाऊसिंग कॉलनी असा आणि त्यो ऑलमोस्ट अशो खंय तरी भेगो पडल्या किंवा शेवटी नाव असा हाऊसिंग बोर्ड कॉलनी म्हणून. सो ताजे खातीर तुमचे कडे किती प्रोव्हिजन किंवा ज्यांनी ते घेतल्या ताणी तरी एक सारखे ताजे रंगरंगोटी किती करप असे किती तुमची प्रोव्हिजन. हाऊसिंग बोर्डाची सामकी जुने जे वसाहती आशिल्ल्यो ते 2-3 वसाहती पळयले हांवें की थंय एक कुट्टी फोणे आसा पण थंय जालें कितें त्या वसाहती जाल्यार एन्क्रोचमेंट जाल वाडला एक प्लस ग्राउंड प्लस वन म्हणजे लोकांनी पहिली एकच आशिल्ले ग्राउंड लेवलाचे आशिल्ले ग्राउंड प्लस वन वगैरे केल्ले आसा. आता थंय परत रिइनवेस्ट करपाक हाऊसिंग बोर्डाने तसे पैसे नात. आता ते लोक जर तयार असले जर जाय जाल्यार आमच्यानी परत सगळे कॉलनी किंवा हाफ कॉलनी किंवा 1/3 कॉलनी समजा जर की थंय 400 टॅनामेट्स असतात 100 लोक तयार झाले की आमच्या वटच्यान हे बांधून दियात असे म्हणून जाल्यार आमच्यान तातूंत थंय इन्वेस्टमेंट करून त्या लोकांक तशें दिवपाक जाय प्रोवायडेड ताणी परत तांचो ईएमआय सुरू जातलो जो आमी स्टेट बँकेकडे टायप करतले. पण ते एकान आता 15 वर्षाचे झाला आणि विकून दुसऱ्यांनी असे किती थोडे झाले असा एखादी तशी केसेस का म्हणजे अजून लक्षात येऊ ना. ओके म्हणून त्याचे पोपाचा विचार करू बाय कसं म्हणजे तसे असल्यावर सुद्धा तुमका अप्रोच जर केलो नॉर्मली तसे ज्याचे घर असा. पण सेल डीड बीन कशी करता जेव्हा हाऊसिंग बोर्ड करता त्यांना म्हणजे नॉर्मल पोसी आमचे सब रजिस्ट्रार असं नाही नाही तुम्ही हाऊसिंग बोर्डातर्फे घरा बांधली किंवा प्रोजेक्ट दिलो की ताणी इंडिव्हिज्युअल मागीर करप ताका हाऊसिंग बोर्डाचो कांयच हे आसना. प्रत्येक व्यक्ती कडे आम्ही सेल डीड करतात न्ही प्रत्येक व्यक्ती जे असा पहिली जो घेता ताजे कडे सेल डीड करतात. हा म्हणजे जागो उरता हाऊसिंग बोर्डाच्याच नावावर न्ही सोसायटी अंडर ताका ताजे ऑथॉरिटी मिळता इंडिव्हिज्युअल हे किती मिळता इंडिव्हिज्युअल ताका ऑथॉरिटी मिळता हे म्हणजे रावपाक मेळटा. पण एज अ सोसायटी जशी हांवें तुमकां सोसायटी तशी तांची सोसायटी करची पडटा त्या हांच्या लोकांनी तांची सोसायटी करची पडटा. उदाहरणा पयर हांव मडगांव गेल्लो थंय त्या लोकांनी सोसायटी करपा खातीर पैसे कलेक्शन केल्ले आसा. ओके म्हणजे पयलीच्यो सोसायटी हे हाऊसिंग बोर्ड सुरवातीक जाले पळय तांचे नात
आणि कोरोना सोसायटी पण हल्ली हल्ली जाता पण त्यांना आम्ही कंपल्सरी केला की तुम्ही सोसायटी करूक जाय शब्द ओके. आणि आता तुम्ही कुडकाचे एक सांगले पणजीतले बिचोलचे एक सांगले बिचोलचं प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर साधारण त्याचे पोझिशन हे कितल्या पर्यंत म्हणजे उपदेश तुमचे मार्चान जाता साधारण टार्गेट असे दौरला की एखादी बिल्डिंग बांधपास सुरुवात केली त्याला ती वर्ष भीतर त्या कॉन्ट्रॅक्टरांनी कंप्लीट करून देऊपाक जाय असे एक साधारणशे प्रिन्सिपल दौरलेलं असा तो दोन वर्सां तीन वर्सां चार वर्सां तो बांधीत रावतलो ताजे बर्डन हाऊसिंग बोर्डाचेर येता आणि म्हणून खंयचोय प्रोजेक्ट जो असा म्हणजे ॲटलिस्ट तो प्रोजेक्ट खूप मोठा असा जाल्यार गोष्ट वेगळी साधारण 40 फ्लॅट्स किंवा 50 किंवा 100 फ्लॅट्स म्हटले जर जाय वर्ष भीतर त्या कॉन्ट्रॅक्टरान आमकां बांधून दिवपाक जाय. आणि तुमच्या आता साधारण थंय कितले बांधतात बिचोले बिचोले एक आयलंड बांधता पळय न्ही ते आता पयरूच सुरू झाले असा पण पहिलीच बांधिल्ले असा आमचे रेडी असतात ते रेडी झाले त्यांचे बिचोले काणकोण नंतर मागीर आमच्या साखवाळ म्हटले साखवाळ यांच्या ऑक्शन आम्ही जवळजवळ 100 फ्लॅट्स आणि 100 प्लॉट्स हे तुम्ही आता मार्चपर्यंत ताजी ब्रोचर्स बी तयार करपाक लागल्यात ताजी रेट जवळजवळ ठरिल्यास म्हटल्यार जाता हे सगळे मार्च म्हटल्यार लोकां पब्लिकाक कळटले. आणि आता ऑल ओव्हर गोवा आणि कोणे अप्लाय करूंक शकतात प्रोव्हाइडेड 15% त्या गावचे लोक फर्स्ट प्रेफरन्स 15% त्या गावचे ज्या गावात वस्ती वसाहत तयार जाता 15% त्या तालुक्यातले म्हणजे 30% गेले बाकी 70% जे असा ते गोयच्यान खंयच्यान कोणी मनीस त्यागेले त्या क्रायटेरिया प्रमाणे अप्लाय करू शकता. ओके सो आता तुमचे गोय म्हणून किंवा शैक्षणिक क्षेत्रात तुमचे काम असतात आता हाऊसिंग बोर्डात असे असं की एकदा काम हातात घेतले की ते नीट करप हो तुमचा आतापर्यंतचा स्वभाव किंवा ध्येय माझं मानस असं असा की बाराय तालुक्यात हाऊसिंग बोर्डाची ही पळणाफळी ही हाऊसिंग बोर्डा कॉलनी ही हाऊसिंग बोर्डाची कॉलनी असे कोणी वाटसरू असा त्या रोखडे लक्षात देऊक जाय ना जाल्यार ही बिल्डींग कोणी बांदल्या ती बिल्डींग कोणी बांदल्या ही कोणाली बिल्डींग ते आनी जावपाक जाय म्हणजे हाऊसिंग बोर्ड खंय अमकी कडेन पळय पर्टिक्युलर टिपिकल टायप ऑफ ताजे स्ट्रक्चर पेंट हे ते सगळे असू जाय आणि ताजी नियोजन नियोजन सगळे नियोजन करता असताना म्हणजे दोळ्यान भरपी अशी असपाक जाय हे सगळे करता असताना तुम्ही आमकां आज वेळ दिला एक तासभर सो तुमकां गोंयकारांक कितें सांगन दिसता गोंयकारांक एक म्हटल्यार अन्नवस्त्र निवारा हे प्रत्येक गोंयकारांक मेळूंक जाय आणि तेय बी कसे मुबलक मेळूंक जाय अन्न आणि वस्त्र तरी जायच तातूंत निवारा मेळपाक जाय गोंयकारांक आणि गोंयकारांनी सगळ्यांनी एक लक्षात दवरपाक जाय की आम्ही खंयच्याच प्रांतापेक्षा फाटी नात ते मागीर शिक्षण असूये नंतर मागीर आरोग्य असूये किंवा आमच्या आर्ट अँड कल्चर असूये किंवा आमची इंडस्ट्री असूये हातूंत आम्ही फाटी पडूंक जायनात आणि त्या नजरेन आमचे तरणाटे आमचे गोंयकार भाव आणि काम करूंक जाय आम्ही लक्षात दवरपाक जाय की मुखारले 50 वर्सांचे विचार करून आम्ही काम करूंक जाय कितलो वयान जरी ल्हान जरी असलो जाल्यार त्या भुरग्याक सुद्धा आम्ही अशे प्रकारची एक शक्ती दिवपाक जाय की ही थिंग्स 50 इयर्स अहेड ऑफ आणि जाल्यारच आम्ही हय देश आसा पळय न्ही बाकीचे देश आसा त्यांच्यावर आम्ही येऊक शकतले अजून आम्ही बाकीच्या देशातल्या काही भागापेक्षा उदाहरण आमचे उत्तरेक आमचे दक्षिणेक जे गाव असा त्याच्यापेक्षा आम्ही खूप मुखार असतात पण इतले मुखार मुखार असतात पण तरी असताना अजून खूप बदल आम्ही मारपाक जाय अशी मला तरी दिसतं. सर तुमचे बरे विचार किंवा आमचे हाऊसिंग बोर्डातर्फे किती विजन असा ते तुम्ही गोयकारांक सांगला मॅक्झिमम गोयकार भाव तुमकां एप्रोच जातले आयच्या कार्यावळीन अशी अपेक्षा असा आणि तुम्ही आमकां गोवा दूरदर्शनांक एक वरभर दिले तुमचो मोलादीक वेळ दिलो लोकांपर्यंत पावपाचा प्रयत्न आम्ही केला हाऊसिंग बोर्ड सो त्याबद्दल हांव तुमकां मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा.